नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अमरावती शहरातील वलगाव परिसरात सतीनगर येथील मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। मिळालेल्या माहितीनुसार आग इतकी भीषण होती की आगीच्या भक्षस्थानी येऊन आरा मशीन आणि शिशाच्या गोडाऊनला जळून खाक झाली आहे। ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली असल्याची माहिती अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे। सकाळी 10 वाजतापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले आहे। तर दुसरी घटना, अमरावती शहरातील मसान गंज येथे टायरच्या गोडाऊनला आग लागली होती। या आगीवर अग्निशामक दलांनी नियंत्रण मिळवल्याने यश आले आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे। मैं अग्निशामक अमरावती उप केंद्र प्रमुख सैयद। रात में आग की एक दो बहुत बड़ी घटना हुई है। एक अमरावती मसानगंज के अंदर जो टायर का गोडाउन में फायर हुआ, वहाँ भी 5 से 6 गाड़ियों की मदद से रात से 2 बजे से आग को 4:30 बजे रात में वहाँ कंट्रोल किया गया। और एक ही टाइम में बलगाँव में जो आरा मशीन और कांच की बोतल का गोडाउन एक साथ आग के हवाले हुआ। यहाँ का भी कॉल 2:10 का है। यहाँ भी हमारी जो पहली फायर टेंडर आया उप केंद्र ट्रांसपोर्ट नगर से, लेकिन यहाँ आग बहुत डेंजर रूप धारण कर चुकी थी। फिर मेन स्टेशन से गाड़ियाँ आई। मिस्टर अग्निशामक अधिकारी पंद्रह सर, मैं उप केंद्र प्रमुख सैयद अनवर, अपने सब टीमों को लेके आग को अभी तक 10 बजे रहे 10 बजे तक के आग कंट्रोल में किया गई है। दरियापुर की गाड़ी है, चांदूर बाज़ार का फायर टेंडर भी है, ये सब गाड़ियों की मदद से आग को कंट्रोल किया जा रहा है। और अभी और 2 से 3 घंटे पूरी आग को ख़त्म करने के लिए लग सकते हैं। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती। अहमदपूर तालुक्यातील मोठे गाव म्हणून किनगाव हे प्रथम डोळ्यासमोर उभे राहते। त्यात इथली रहदारी आणि बाजारपेठ ही नव्याने परिपूर्ण असा मार्केटिंग दृष्टिकोन तयार करू पाहण्यात अग्रेसर असून या गावात कुठल्याही व्यवसायाची तीळ मात्र कमतरता भासत नाही। या गावात प्रत्येक उद्योगधंदा आणि मोठमोठे मॉल देखील आहेत आणि तयार होत आहेत। यातच गतवर्षी झालेल्या घटनेसारखी भीषण घटना परत काल 4 मे 2021 रोजी रात्री 8:30 ते 9 सुमारास घडली। गेल्या वर्षी देखील गंगाखेड रोडवरील 4 ते 5 दुकाने रात्रीच्या सुमारास अचानक पेटली होती। तसेच काल रात्री याच रोडवरची परत 4 दुकाने जळून खाक झाली। यात हाफिज मोमीन यांचे दुकान पूर्णतः जळून खाक झाले। यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेजारील कापड दुकान, हार्डवेअर अँड ॲग्रोचे दुकान, जनरल स्टोअर व होम अप्लायन्सेसची दुकाने देखील जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे कळाले आहे। एकंदरीत घडलेली घटना ही नेमकी कशामुळे झाली याचे अद्यापही कारण समजले नसून शॉर्ट सर्किटची शंका वर्तविण्यात येत असल्याचे कळत आहे। घटनास्थळी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बँकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन अंसापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरकुटे यांनी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर जवळपास 11 ते 11:30 दरम्यान अग्नितांडव शमजल्याचे समजले आहे। एकंदरीत काय तर ही किणगावमधली दुसरी भयानक घटना असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून व्यापारी व जनतेतून या गोष्टीबद्दल खेद व सहानुभूती व्यक्त होत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता रुद्रा मुरकुटे, किणगाव, लातूर। देवडी तालुक्यातील दिघी बोपापूर येथील 47 वर्ष महिला आपल्या शेतात शेतकाम करीत असताना अचानक रानटी डुकराने छातीला जबर धडक दिली आणि चावा घेऊन गंभीर जखमी केले। यामध्ये रक्तस्राव होऊन महिलेला गंभीर दुखापत झाली। या महिलेचे नाव संजीवनी वाघमारे आहे। गावात या घटनेची माहिती होताच गावातील लोकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय देवडी येथे उपचारार्थ दाखल केले। येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे नेण्याचा सल्ला दिला। वर्धेच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेले असता कोविडमुळे बेडची उपलब्धता आणि तपासणी यंत्रणा नसल्याने खासगी दवाखान्यात या महिलेला भरती करण्यात आले। या घटनेबाबत वनविभागाला माहिती देताच वनक्षेत्र सहाय्यक वर्धा येथील शिरपूरकर व गिरोली बीडचे वनरक्षक SB हांडे यांनी सदर घटनेचा घटनास्थळी पंचनामा केलाय। यावेळी गावचे सरपंच घनश्याम कांबळे व पोलीस पाटील प्रतिभा फुलमाळी उपस्थित होते। या महिलेला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा। केंद्र शासनाने लादलेल्या 3ही शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासह दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता स्थानिक बाजार चौकातील शेतकरी आंदोलनाला काल 140 दिवस झाले। वादळ, अवकाळी पाऊस, रखरखते ऊन याची तमा न बाळगता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा सुरू आहे।
बजाज चौक येथे टाकण्यात आलेला मंडप नगर परिषद प्रशासनाने काढून टाकलाय, परंतु कार्यकर्त्यांनी माघार न घेता आंदोलन सुरू ठेवले आहे. गांधीजीच्या भूमीतील या आंदोलनाची नोंद दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर सर्वात जास्त वेळ सुरू असलेले आंदोलन असा व्हायला लागला होता. असे असताना या आंदोलनात खंड नको म्हणून शेतकरी समर्थकांनी एकत्र येत आंदोलन करू अशी भूमिका घेतली. निवडक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोरोनाविषयक शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची ग्वाही देत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. हमारे इस आंदोलन को 15 दिसंबर से शुरू किया था, आज 140वां दिन है और जब तक दिल्ली में किसानों का प्रदर्शन चलता रहेगा और सरकार उनकी मांगे मानकर इन काले कानूनों को रद्द नहीं करती तब तक ये धरना और प्रदर्शन अनवरत जारी रहेगा और हम लोग जो है दिल्ली वाले किसान आंदोलन को अपना समर्थन और सहयोग देते रहेंगे. आज के इस कार्यक्रम में हमारे प्रमोद टाले जी, श्रेया गौड़े जी, अविनाश सोमनाथे जी, अवधेश भाई, गजेंद्र सुरकर जी सभी लोग हैं और कई साथी आकर चले गए हैं. क्रमशः आते जाते रहते हैं. कोविड के नियम का पालन करने के लिए भीड़ नहीं कर सकते. प्रशासन ने हमारा जो है मंडप भी हटवा दिया है तो हम लोग ज़मीन में बैठने लगे और यही मांगे हैं कि सरकार जल्दी से जल्दी किसानों की समस्याओं को ध्यान दे और जो गलत कानून बनाए हैं उनको रद्द करे और हम लोग अपना अपना काम देखें. लेकिन रद्द नहीं करेंगे तब तक जो है हम लोग बराबर आंदोलन जारी रखेंगे. हम लोग शासन और स्वास्थ्य मंत्रालय द्वारा दी गई कोविड के विषय में जो गाइडलाइन है उसका पूरा पालन कर रहे हैं. सवेरे से 8 बजे से और 11 बजे तक हम लोग बैठते हैं, सामाजिक दूरी भी रखते हैं, मास्क का प्रयोग करते हैं, समय समय पर सैनिटाइज करते हैं और यहाँ भीड़ इकट्ठी नहीं आने होने देते हैं. साथी लोग आते हैं, अपना समर्थन देकर चले जाते हैं और दूर दूर रहते हैं. कोविड के प्रोटोकॉल का हम लोग पूरी तरह पालन कर रहे हैं लेकिन सरकार के गलत कानूनों को हम लोग स्वीकार नहीं कर सकते और उसके विरोध में हम लोगों का धरना प्रदर्शन जारी रहेगा. महाराष्ट्र TV24 करिता संतोष देशमुख, वर्धा. मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV24. नमस्कार.